आपल्या परिसरामध्ये वेगवेगळे व्यवसाय केले जातात किंवा काम केले जाते, त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये आपली आई कोणाची आई डॉक्टर असेल, कोणाचे वडील शेती करत असतील, त्याच प्रकारची कोणकोणती कामे आहेत हे आज आपण आपले काम या पाठामध्ये अभ्यासणार आहे। त्यासाठी तुम्ही पान नंबर 20 काढायचे आहे। त्याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये बघा, शिक्षिका शिकवते। दुसऱ्या चित्रामध्ये कोळी मासे पकडतो, शिंपी कपडे शिवतो, डॉक्टर उपचार करतात, कुंभार मातीची भांडी बनवतो, चित्रकार चित्र काढतो। शिकवणारी कोण असते तर शिक्षक हा शिकवणारा असतो। मासे पकडणारा कोण असतो तर कोळी। कपडे शिवतो तो शिंपी आणि सर्व रुग्णांच्यावर उपचार करतो तो डॉक्टर असतो। मातीची वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवणारा कुंभार असतो। चित्र काढणारा वेगवेगळ्या प्रकारची चित्र रेखाटणारा किंवा काढणारा हा चित्रकार असतो। त्यानंतर पान नंबर 21 पहा, सांभार चप्पल बनवतो, लेखक पुस्तके लिहितो, शेतकरी शेती करतो, नर्स रुग्णांची सेवा करते, धोबी कपडे धुतो, पोस्टमन पत्र वाटतो। चप्पल बनवतो, चप्पल बनवणारा किंवा चप्पल शिवणारा कोण असतो तर सांभार असतो। वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक लिहिणारा, कविता लिहिणारा हे कोण असतात, लेखक असतात। शेती करणारा, शेतामध्ये कष्ट करून राबणारा आणि आपल्या कुटुंबाला सांभाळणारा कोण असतो तर शेतकरी असतो। रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा करणारी ही कोण असते, नर्स असते। त्याचबरोबर रुग्णांच्यावर उपचार करणारा हा डॉक्टर असतो तर रुग्णांची सेवा करणारी नर्स असते। कपडे धुतो तो धोबी, नदीकाठी जाऊन सर्वांची कपडे घेऊन जाऊन कपडे धुणारा हा धोबी असतो। आणि सर्वांची जी पत्र आहेत, कुणाचे पालक मुंबईला राहत असतील, पुण्याला राहत असतील, त्यांनी जे पत्र पाठवलेले आहे ते पत्राचे वाटप करणारा हा पोस्टमन असतो। अशा प्रकारे तुम्ही आपले काम हे कोणकोणते आहेत हे वाचायचं आहे आणि नीट लक्षात ठेवून मला रेकॉर्डिंग करून पाठवायचे आहे। धन्यवाद।